वेलकम टू माय चैनल ओएस टेलर। आज मी तुम्हाला रेडीमेड पॅन्टवरून माप कसं घ्यायचं ते दाखवणार आहे। चला तर मग पाहूया माप कसं घ्यायचं। साईडचं जे पॉकेट आहे त्याच्यावरून टेप वरती लावायचे, बेल्ट भरून खालपर्यंत माप घ्यायचं आहे। ही जरी उंची आहे मित्रांनो 39 इंच। व्यवस्थित बघा मित्रांनो, साईडचे जे पॉकेट आहेत तिकडून उंची घ्यायची आहे। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण प्लायचं माप कसं घ्यायचं आहे ते बघा। प्लायचे दोन पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे माप घ्यायचे। बघा मित्रांनो 10.5 इंच आहे, त्याच्यातून 1.5 इंच बेल्ट वजा करायचं आहे, म्हणजे 9.5 इंच बेल्टची जी रुंदी आहे ती वजा करायची आहे। 11 इंच प्लाय आली आहे, त्याच्यातून 1.5 इंच वजा करायचं आहे, म्हणजे 9.5 इंच तयार प्लाय येईल। आता दुसरी पद्धत दाखवतो मित्रांनो। दुसरी पद्धत आहे पूर्ण बेल्टपासून सीटच्या बॅक साईडला जायचं आहे, तसंच टेप तिथे धरून आणि पूर्ण मापायचं आहे। 25 इंच आलं आहे, 25च्या निम्मे करायचं आहे 12.5, आणि दोन्ही साईडचा 1.5 इंच बेल्ट 12.5तून 1.5 इंच बेल्ट म्हणजे 3 इंच वजा करायचं आहे 12.5तून, तर तुमची प्लाय उंची येईल म्हणजे 9.5 इंच येईल, एकदम करेक्ट। ह्याच्यावरनं तुम्हाला बॅग किती उचलायचं आहे, रेडीमेड पॅन्टला किती बॅग उचललं आहे ते सर्व व्यवस्थित माप समजेल। आलेल्या मापातून बेल्टची रुंदी वजा करायची आहे। आता आपण मांडीचं माप बघूया। मांडी आहे 12.5, 12.5 दोन 25 इंच व्यवस्थित माप घ्यायचं आहे। अतिशय सोपी पद्धत आहे। गुडघ्यासाठी मित्रांनो पॅन्ट फोल्ड करायची आहे सेंटरला, गुडघा आहे 18 इंच। परत एकदा बघा गुडघा पॅन्ट कशी फोल्ड करायची आहे। बरोबर गुडघा घ्यायचा आहे, बॉटम घ्यायचे, बॉटम आहे 15 इंच। आता आपण कमरचं माप घ्यायचं आहे। सुरुवातीपासून सेंटर मध्ये जो सेंटर आहे बॅक साईडला तिथे जायचं आहे। जो बॅग आपण सीट जॉईन केली आहे त्या सेंटरवरचा जो सेंटर आहे तो घ्यायचा आहे 19 x 38, म्हणजे 38 इंच कमर आहे। एकदम सोपी पद्धत आहे मेजरमेंट घ्यायची। बॉडी मेजरमेंटसुद्धा असंच घ्यायचं आहे, बॉडी मेजरमेंटचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। पूर्ण बॅक साईडला सीटचं मेजरमेंट घ्यायचं आहे। सीट आहे 20.5 इंच, एक फ्रंट बॅग आहे 14.25 इंच, हा 14.25 इंच, 20.5 इंच, म्हणजे टोटल सीट झाली 41 इंच। अशा प्रकारे मित्रांनो आपलं सीटचं पॅन्टचं माप पूर्ण झालेलं आहे। धन्यवाद।